नाही अहो ती सुई माझ्यापासून लांब ठेवा. अरे ऐसे कैसे, ब्लड तो देना ही पड़ेगा. हो आपण रक्तदान करायला आलोय का कुस्ती खेळायला आलोय? राणा रक्तदान वगैरह कुछ नहीं है, ये एक सिंपल सा ब्लड टेस्ट है, दे दो ब्लड. अहो असं कसं देऊ, कुस्तीचा आणि असल्या टेस्टचा काय संबंध? अहो तुम्ही वजन घ्या, वय विचारा, त्यानंतर उंची बघा, पण हे असली रक्त घ्यायची काय भानगड करू नका. राणा अरे करावं लागतं, हे रूल्स आहेत तसे. सध्या अँटी डोपिंग लॉज खूप स्ट्रिक्ट केलेत. म्हणजे डोपिंग म्हणजे बंदी घातलेली औषध. काही खेळाडू अशी औषध घेऊन जास्त ताकद मिळवतात ज्याच्यावर बंदी आहे, म्हणजेच अँटी डोपिंग. पण मी असली औषध कशाला घेऊ? अरे राणा तू चांगला आहेस, पण सगळे तुझ्यासारखे नसतात ना, त्यामुळे नियम म्हणून सगळ्यांना ही टेस्ट करावीच लागते. मी समज करतो, एकदा मला अंजली बाई संगत बोलू द्या. ती येईल, तू त्याची काळजी करू नकोस. आता तू फक्त मॅच कडे लक्ष दे. मी देतोच, पण मला एकदा अंजली बाई संगत बोलू द्या. ठीक आहे, मी फोन करते तिला. हॅलो. अगं कुठेस तू? इकडे जीव चाललाय तुझ्या नवऱ्याचा. कधी पोचतेस? कुठे कुठे म्हणजे? राणाची मॅच आहे ना आज. तू येतेस ना? नाही. व्हाट? म्हणजे मी राणाला असं वाटतं की तू येतेस आज, तुझ्याशिवाय ब्लड सॅम्पल द्यायला सुद्धा तयार नाहीये तो. सारखं तुझं नाव काढतोय. मला काही सांगू नकोस. त्यांना सांग तुम्हाला हवं ते करा, माझी काही गरज नाहीये त्यांना. माझ्यामुळे उलट अडचणच होईल, माझ्यामुळे उलट मॅच हरतील ते. अंजली पण मी येणार नाही. अहो आता हे कधी पदर कळणार की मी तसली औषध घेतली नाहीत ते? आता नाही कळत ते. आता हे ब्लड लॅब मध्ये जाणार, तिकडे टेस्ट होणार आणि मग कळणार. आणि मग कुस्ती? ती आत्ताच आहे. रेडी आहेस ना तू? होय, फक्त अंजली बाईचे तेवढं बाकी आहे. राणा आजची मॅच आपल्यासाठी करो किंवा मरो आहे. आज जर तू हरलास तर तुझा पुढचा प्रवास इथेच संपला, पण आज जर तू जिंकलास तर 25 नोव्हेंबरला तुझ्यासाठी एक नवं जग फुलवणार आहे. त्यामुळे मला तुझा सगळा फोकस आता या मॅच मध्ये हवाय. एवढं करशील ना माझ्यासाठी? वय अहो कुस्ती खेळताना फोकस करायला सांगायची गरज नाही मला. अहो मी कुस्ती जिंकणार म्हणजे जिंकणार. हा फक्त अंजली बाई सांगत पाहिजे ते असलं की नाही, आणि त्या ती मॅटवरची कुस्ती. मग अंजली बाई पाहिजे म्हणजे पाहिजे. येत असेल ती, तू तयार राह फक्त. आणि तिलाही तू जिंकायलाच हवायस ना. चल. देवा आजच्या कुस्तीत माझ्या राणाजींना यश मिळू दे, फार कष्ट घेतले त्याचं त्यांना फळ मिळू दे. अंजली अगं हिथं जीवाला मनस्ताप करून घेण्यापरी सूरज बरोबर गेली असतीस तर बरं झालं असतं की. हो जाणार होते, पण पेपर तपासायचे होते. हे बघ हे पेपर बिपरचा भाना मला सांगू नका सर. अगं हे केस असंच उन्हात पांढरं नाही झालं. मला समजतंय तुमच्या नवरा बायकोत काय चाललंय ते. अंजली अगं तुम्ही दोघं नवरा बायको आहेसा, कसं वागायचं काय वागायचं ह्याचा जरा विचार करा. अगं समजून उमजून वागावं जरा.
अगं किती बी झालं तरी राणाशिवाय तू पुरी नाहीस आणि तुझ्याशिवाय राणा पुरा नाही. मी नाही पोचले तर काय होईल माझं? जमेल ना राणाजींना? जिंकतील ना हे मॅच? देखो राणा, इसका खेल ध्यान से देखो. कुश्ती में सबसे इंपॉर्टेंट चीज होती है स्पीड. अगर तुम अच्छी स्पीड दिखाओगे तो सामने वाले को सोचने का समय ही नहीं मिलेगा. अब देखो इसकी पकड़, देखो बहुत ही मजबूत पकड़ है इसकी. इसकी पकड़ से छूटना आसान नहीं है. राणा, तुला खेळताना चपळता आणि पकड दोन्हीकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि पॉइंट्स कडे सुद्धा. यहां पर तुम्हें तीन तीन मिनट के दो राउंड खेलने होंगे. तू नेहमी जशी कुस्ती खेळतोस ना तसं चालणार नाही इथे. इथे दिलेल्या वेळातच पैलवानाला हरवणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी पॉइंट्स महत्वाचं आहे, लक्षात ठेव. राणा, लक्ष कुठे तुझं? काय बोलतोय आम्ही? माहित आहे मला, हे पॉइंटांना जिंकायचे आहेत. आणि ते चपळताना पकड. काय झालं? नाही काय नाही. मग कुस्ती नीट लक्ष देऊन बघ. प्रत्येक पैलवानाचा खेळ बघ. यातले काही पैलवान 25 नोव्हेंबरला फायनल्सला तुझ्या समोर असू शकतात, त्यामुळे प्रत्येकाचा खेळ नीट ऑब्झर्व कर. कुठे राहिला अंजली भाई? लाडू चल खाऊन गेले तू लवकर. नाही नाही, मी रुसलोय. अरे नको रुसूस, मग खाऊन घे आधी. नाही. तुला खेळायला जायचं का? नाही जायचं मला. मग चल बर, तू खाऊन घे घर. नाही मी रुसलोय. का रुसलायस? किती टाइम सांगू, मला कुस्तीला नाही नेलं म्हणून रुसलोय. अरे मी तरी कुठे गेलीये? का नाही गेलीस मग? मला जरा काम होत. मला का नाही जाऊ दिलं? तू कुठे जाणार होतास कुस्तीला? आम्ही तुझ्यासाठी व्हिडिओ शूटिंग करून आणणार होतो ना. पण तू गेलीच नाहीस की? मला बी नाही जाऊ दिलं. माऊ तू नाही म्हणून राणा धरला तर? असं काही होणार नाही, मला त्यांची ताकद चांगली माहितीये. इतक्या सहजासहजी नाही हरणार ते. घे तू खाऊन घे पटकन. नाही लाडू बघ पटकन एक घास. नाही एक घास तर खाऊन घे. नाही असं नाही करायचं. भात कालवून आणलाय की नेहमी? नाही घे बर. नाही राणाला सवय नाही अशा दुराव्याची. कवा महागात न ग पडायला. राणा आता कुठल्याही क्षणी आपला नंबर येईल, तू तयार राहा. इथंच आहे. अंजली बाई कुठे? बोल की कुठे अंजली बाई? ते एक लई अर्जंट काम निघालं त्यांचं, मग त्या म्हणल्या तुम्ही जाऊन या. अरे कुस्तीपेक्षा काय अर्जंट असणार आहे? अरे ते पोरांचं पेपर चेक करायचं म्हणल्या. आता दिवाळी संपल्या ना, निकाल लावायचे म्हणून. कुठे? मला कसं सांगितलं नाही त्यांनी? बघ सूरज,
अंजली बाई जर आल्या तर मी कुस्ती खेळायला उतरणार नाही. राणा दा अरे असं करू नकोस मरदा. खरंच सांगायला लागलो त्यांचं अर्जंट काम होतं मग त्याच म्हटल्या बरकतला घेऊन जा विचार. वय अरे खरंच की त्या म्हणतोय माझं काहीतरी काम आहे आणि मला म्हणलं तुम्ही जावा म्हणून आलो आम्ही. वय बरोबर केलं नाही अंजली बाईने. राणा दा असं म्हणू नकोस की मरदा. आज आला नाही म्हणून काय झालं. अरे 25 नोव्हेंबरला फायनल आहे तेव्हा येणार आहेत की. त्यांना माहित होतं इकडे येणं किती गरजेचं आहे ते. ऐक तू कुस्तीवर ध्यान दे. वणीन तुला कुस्तीवर फोकस करायला सांगितलं. राणा तुझ्याशी जरा बोलायचं आहे मला बाहेरचं. राणा तुला काय झालंय असं जीव नसल्यासारखं का वाटतोस तू. तुम्ही पटक दिशा अंजली बसली फोन करा आणि मला द्या त्या. एक मिनिट पाणी खू नकोस काय झालं नीट सांग मला. अहो कुस्तीला यायचं सोडून ते पेपर तपासाच्या निमित्तानं घरालाच थांबले. अरे खरंच महत्वाचं असेल ते. नाही त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे चांगलंच माहित आहे मला. तुम्ही फोन करा किती असण्या आधी. आत्ता फोन करून काय उपयोग आहे राणात पोहोचणार आहे का ती इथे. ज्यांच्या मनात असेल तर नक्की येणार त्या. तुम्ही फोन करा किती असण्या आधी. शांत हो राणा प्लीज. नाही तोवर अंजली बाई येणार नाही तोवर मी कुस्तीला उतरणार नाही. तुम्ही फोन करावतेस नाही तर मला तरी फोन देते. ठीक आहे मी अंजलीला फोन करते तू आतमध्ये जा प्लीज. क्या हुआ ये बघा तुम्ही फोन करा नाहीतर मला फोन द्या. राणा कुठल्याही क्षणी तुझं नाव अनाऊन्स करतील तू प्लीज आतमध्ये जा मी करते फोन अंजलीला. राणा चलो तयार होणार की नाही. चलो राणा मॅडम जी बोली है ना फोन करेंगे. चलो आओ चलो. राणा अच्छे से वार्म अप करना. बाहर के सारे सब्जेक्ट दिमाग से निकाल दो. अब सिर्फ कुश्ती स्पीड पकड़ और पॉइंट्स. शेर हो शेर का खेल दिखाओ. और जब 25 नवंबर को फाइनल होगी तब सिर्फ और सिर्फ राणा की गूंज सुननी चाहिए. बघा मला पेपर तपासायचे मला नाही जमणार तुम्ही कुस्ती कडे. सखी बोलते मी. हा बोल. राणा तुझी वाट बघतोय. मी येत नाहीये सांगितलं नाही का सुरज भाऊजींनी. सांगितलं म्हणूनच फोन केला. तू येऊ शकतेस का. नाही. मी राणाला काय उत्तर देऊ. येत नाहीये म्हणून. तू आल्याशिवाय तो खेळायला तयार होत नाहीये. सांग काय करू मी आता कसं सांगू मी त्याला. आत्ताच्या परिस्थितीत मी त्याला सांगूच शकत नाही. तुला जे योग्य वाटतंय ते कर. हवं तर मी येत नाही असं सांग त्यांना. असं कसं सांगू अंजली. मी येणार नाही मी येऊ शकत नाही. त्यांना सांग तुम्ही नीट कुस्ती खेळा आपण आल्यावर बोल. अरे यार तुला समजत कसं नाहीये. आजची मॅच राणासाठी खूप महत्वाची आहे. आज जिंकला तर तो 25 नोव्हेंबरला फायनल खेळणार आहे. तीही खेळतील मला विश्वास आहे राणाजींवर. समजावून सांगता तुमच्या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये माझी सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे. ठीक आहे मी बघते काय करायचं ते. झालं फोन. अंजली बाई येतात ना. अब हम देखने जा रहे हैं क्वालिफिकेशन की आखिरी मैच. वाइल्ड किंग्स टीम के रणविजय सिंह गायकवाड और डायमंड भोपाल के राकेश. अनाउंसमेंट झाले राणा चल. अंजली बाई येतात ना. ए भाई अनाउंसमेंट हो चुके जल्दी चलो भाई. ओए अंजली बाईंचं काय झालं ते सांगा ती. रणविजय सिंह गायकवाड को सूचित किया जाता है कि वो मैदान में आए. अरे आता तुला मॅट वर जाणं महत्वाचं आहे चल. जाऊया अंजली बाई काय म्हणलं ते सांगा ती. राणा आता उशिरून चालणार नाही चल पटकन. जाऊया पण सांगा की अंजली बाईंचं काय झालं ते. अरे कोल्हापुरातून लगेच कशी पोहोचेल ती. वेळ लागेल ना थोडा. ती येते तू चल. खरं सांगते.
हो रे बाबा, तू चल आपण इथेच डिबरू राहणार, चल ना. तुला सरप्राईज द्यायचं म्हणून मागे राहिली होती, ती पोचलच एवढा, चल तू. डबी सरप्राईज. अंजलीबाई म्हणजे अंजलीबाई. चल लवकर, चल चल चल. सॉरी राणा, पण तू खेळणं आता माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. राणा दा आलते बेस्ट काय राणा, एकदम खतरा खेळायचं पण. अंजलीबाई येणार आहेत, तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? कसला खोटं बोल. मैं रणविजय सिंह गायकवाड को मैदान में आने की सूचना करता हूँ. अब हम देखने जा रहे हैं क्वालिफिकेशन की आखिरी मैच. वाइल्ड किंग्स टीम के रणविजय सिंह गायकवाड और डायमंड भोपाल के राकेश, ये दोनों रेसलर्स अपना नसीब आजमाने जा रहे हैं और हम एक बेहतरीन फाइट की आशा करते हैं. दोनों रेसलर्स को लीग की तरफ से ऑल द बेस्ट. यस, कम ऑन राणा, गुड. कम ऑन राणा. राणा डिफेंसिव खेळू नकोस, अटॅक कर. बहिणी येणार ते राणादाला कोणी सांगितलं? काय माहित कोणी सांगितलं. हॅलो. हा वहिनी बोला की. हा भाऊजी, झाली कुस्ती सुरू? वय आताच झाल्या. ते न वर तुम्ही येणार आहे असं कोणी सांगितलं राणा त्याला? मी येणार आहे म्हणून. अवय तो म्हणला तुम्ही काय सरप्राईज देणार आहे म्हणून. नाही, त्यांना वाटलं असेल तसं. बरं, कशी घेत आहे ते कुस्ती? खेळा लागलाय म्हणावं तसं काय जोर लागणं झालंय बघा त्याचा. भाऊजी तुम्ही नीट चेअर अप करा यांना. काही झालं तरी राणाची कुस्ती जिंकायलाच पाहिजे आणि मला कळवत राहावं याच्या वेळी. बाय बाय बाय. चालेल ठेव तुम्ही. अरे यार ऐसे करोगे तो अगले एक मिनट में हार जाओगे. राणा तुम अच्छे से खेल रहे हो लेकिन याद रहे तुम्हें जीतना है. राणा है बघ, तू तो फक्त कुस्तीकडे लक्ष दे, कळलं? आपल्या दोस्तीसाठी म्हणतेय मी. दोस्तीत खोटं बोलायचं नसते. मतलब नाही काही नाही. राणा हे बघ, अंजली येणार आहे, तू आता तिकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ऑलरेडी 4 पॉइंट्स मागे आहेस तू, 10 क्रॉस होऊ देऊ नकोस प्लीज, कळलं? अंजली बाई, तुम्ही आल्या बिगर ही कुस्ती काय जिंकू शकत नाही मी. देवा, मी जरी राणाजींबरोबर आत्ता नसले तरी काहीही करून त्या आजची कुस्ती जिंकोत. माझं तिथे नसणं फळाला येवत.